हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे जी नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे फार्मासिस्टच्या ज्या काही वॅकन्सीज असतात, फार्मासिस्ट एक्झामचे सेंट्रलची वॅकन्सी असेल, स्टेट गव्हर्नमेंटची वॅकन्सी असेल किंवा महानगरपालिकेची कुठली बी वॅकन्सी असेल, मित्रांनो सर्व वॅकन्सीची माहिती आर डी फार्मा यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वात आधी भेटते। तर मित्रांनो, या व्हिडिओ मधली वॅकन्सी कुठून आलेली आहे, त्याची इलिजिबिलिटी काय आहे, फार्मासिस्टच्या टोटल नंबर ऑफ पोस्ट किती असणार आहेत, तर ह्या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, इथे बघू शकता ही जे नवीन फार्मासिस्टची वॅकन्सी आलेली आहे ती ठाणे महानगरपालिकेमधून आलेली आहे। ही ठाणे महानगरपालिकेची ऑफिशियल साईट आहे मित्रांनो। तर इथे फार्मासिस्ट वॅकन्सीचं नोटिफिकेशन आलेलं आहे। तर मित्रांनो, आपण ती नोटिफिकेशन कुठे आलेले आणि ते नोटिफिकेशन डाउनलोड करून बघणार आहेत की यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत। तर इथे बघू शकता मित्रांनो, हे नवीन माहितीमध्ये ना सेकंड नंबरची जी ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे त्याच्यामध्ये फार्मासिस्टची वॅकन्सी असणार आहे। तर हे नोटिफिकेशन मित्रांनो मी डाउनलोड करून घेतो आणि त्यामध्ये आपण डिटेलमध्ये डिस्कस करू। मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता ठाणे महानगरपालिका। तर याच्यामध्ये बाकीचे पण खूप सारे पद दिलेले जे की आपल्या रिलेटेड नाहीये। आपण या व्हिडिओमध्ये फक्त फार्मासिस्ट औषध निर्माण अधिकारी याचीच इन्फॉर्मेशन बघणार आहेत मित्रांनो। तर आपण बघू की आपलं फार्मासिस्ट कुठे दिलेलं आहे। तर इथे मित्रांनो, जे 21 नंबरला तुम्हाला इथे दिसत असेल औषध निर्माण अधिकारी, म्हणजेच त्याला मित्रांनो मिश्रक पण हे खूप जुनं नाव आहे। आता नवीन मित्रांनो फार्मासिस्ट किंवा फार्मसी ऑफिसर किंवा औषध निर्माण अधिकारी असं म्हणतात। तर मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता फार्मासिस्टच्या टोटल नंबर ऑफ वॅकन्सी या नोटिफिकेशन मध्ये किती आहेत। तर मित्रांनो, टोटल नंबर ऑफ वॅकन्सी आहेत 8, म्हणजे टोटल 8 पदासाठी मित्रांनो ही नोटिफिकेशन आलेलं आहे ठाणे महानगरपालिकेचं। तर मित्रांनो, हे जे 8 पोस्ट असणार आहेत त्याच्यामध्ये मित्रांनो कॅटेगरी वाईज वॅकन्सीज असणार आहेत। तर मित्रांनो, जनरलसाठी ओपनसाठी याच्यामध्ये 3 वॅकन्सीज आहेत टोटल। याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 1, विजा असाठी 1, इमा व 1, आदुघची 1 असणार आहे आणि ओपनसाठी 3। अशा टोटल वॅकन्सीज मित्रांनो किती आहेत, याच्यामध्ये फार्मासिस्टच्या टोटल वॅकन्सी 8 असणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण इथे बघणार आहेत याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, म्हणजे औषध निर्माण अधिकारी या पदासाठी या वॅकन्सीमध्ये कोणते कोणते स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, इथे 1 नंबरला तुम्ही बघू शकता फार्मसी काउन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडून औषध निर्माण शास्त्राची पदवी। तर मित्रांनो, पदवी मीन्स बी फार्म असलं गरजेचं, म्हणजे डिग्री कम्प्लीट असलेली पाहिजे, म्हणजे बी फार्म कम्प्लीट असणं गरजेचं दिलेलं आहे। सेकंड मित्रांनो, इथे बघा शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील औषध निर्माण अधिकारी अथवा सक्षम कामाचा किमान 3 वर्षाचा अनुभव गरजेचा असणार आहे। आणि मित्रांनो, इथे थर्ड मध्ये मराठी भाषेचं ज्ञान ह्या 3च गोष्टी दिलेल्या आहेत, पण मला तर काय वाटतंय बी फार्म असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत। आणि मित्रांनो, तुमचं जर डी फार्म कम्प्लीट असेल, डिप्लोमा इन फार्मसी, आणि तुम्हाला 3 वर्षाचं एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत। मित्रांनो, येथे डी फार्म मेन्शन केलेलं नाही आहे, पण ते तिथे आणखीन माहिती आल्यास समजणारच आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, याचं पे केल किती असणार आहे, तर मित्रांनो पेमेंट असणार आहे 25,000 येथेच पे केल असणार आहे। आणि मित्रांनो, आता हे ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हे इन्फॉर्मेशन बघू आपण। तर इथे बघा ठाणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील खालील संवर्गातील पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने एकत्रित वेतनावर 179 दिवसासाठी कालावधीसाठी भरती करायची आहे। तर मित्रांनो, या ज्या फार्मासिस्टच्या वॅकन्सी आहेत ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहेत। आणि मित्रांनो, हे काय असणार आहे वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे। तर मित्रांनो, आपल्या फार्मासिस्टच्या वॉक इन इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला जर इंटरेस्टेड असाल तुम्ही, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, इथे ॲड्रेस दिलेला आहे,
तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी के अरविंद कृष्णाजी पेडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वेद मार्ग, चंदनवाडी, 5 पाखंडी, ठाणे. तर इथे तुम्हाला मित्रांनो वॉक इन इंटरव्ह्यूसाठी त्या त्या संवर्गाच्या दर्शवल्या दिनांकास 11 वाजता थेट मुलाखत उपस्थित राहावे. म्हणजे मित्रांनो आपलं फार्मासिस्टचं टाइम आता इथे खाली बघूत आपण की कोणत्या डेटला तिथे तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे. तर इथे बघा मित्रांनो औषध निर्माण अधिकारी कुठे दिलेले आपण चेक करू. तर पहिल्या ह्याच्यामध्ये नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये बघा कोणते कोणते. हां तर मित्रांनो थर्ड नंबरला जे आहे हे 7 नंबर थर्डमध्ये इथे आपलं फार्म औषध निर्माण अधिकारी दिलेलं आहे. आणि त्याची डेट किती आहे मित्रांनो 28 फेब्रुवारी 2024 तुम्हाला ठाणेमध्ये जी आपण आधी ॲड्रेस बघितला तिथे जायचं आहे. तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत ह्या 28 फेब्रुवारी 2024 तुम्ही वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता. आणि मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट बघा इथे उमेदवारांनी सर्व कागदपत्र प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी 2 प्रतीमध्ये स्वतः साईन केलेले प्रमाणपत्र सादर करावे. म्हणजे मित्रांनो डिग्रीचे जे काही मार्कशीट असणार आहे तुमचे सर्व इयरचे असणार सेमिस्टर वाईज त्याला स्वतःची साईन करायची आहे. आणि मित्रांनो 2 झेरॉक्सचे काढून 2 बंच बनवायचे. तुमचे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही कॅटेगरी वाईज असाल तर त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल, तुमचे फोटो पासपोर्ट साईज फोटो लागतील, आधार कार्ड, हे सर्व जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत मित्रांनो ते तुम्हाला सोबत घेऊन जायचे आहेत. आणि मित्रांनो नेक्स्ट एक पॉईंट आहे इथे एजचं पॉईंट दिलेले ते आपण बघू. शासकीय नियमानुसार खुल्या म्हणजे ओपनसाठी 68 वर्ष एज आहे. आणि मित्रांनो कॅटेगरीनुसार तुम्हाला त्याच्यामध्ये थोडंफार रिलॅक्सेशन भेटणार आहे. मागासवर्गीय उमेदवारासाठी 43 वर्ष एज लिमिट दिलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही जर इन्स्टेटेड म्हणजे तुम्हाला ह्या पदासाठी तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला जायचं आहे तर 28 फेब्रुवारीला 11 वाजता डॉक्युमेंट घेऊन तिथे जायचं आहे तुम्हाला मेन्शन केलेल्या ॲड्रेसवर. थँक्यू मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि मित्रांनो सर्व तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.